महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचा अखेर यश। जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैयासाहेब देशमुख यांच्या लाईट बिलासंदर्भातच्या आंदोलनाला अखेर यश। मोहोळ महावितरण कार्यालयासमोर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू असताना प्रभाकर भैयासाहेब देशमुख यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना अटक करून मोहोळच्या जेलमध्ये घालण्यात आलं होतं। तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचे, भाज्यांचे, फळांचे नुकसान होत आहे, मुक्या जनावरांचे हाल होत होते म्हणून जेलमधून प्रभाकर भैयासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रभाकर भैयासाहेब देशमुख यांनी जेलमधून पत्र लिहून मागणी केली की आहे की तोडलेले लाईट कनेक्शन जोडण्यात यावे व बंद केलेला विद्युत पुरवठा त्वरित चालू करावा, सक्तीची वसुली थांबवावी। आपण काँग्रेसचे ज्येष्ठ अध्यक्ष आहात, आपल्या काँग्रेसकडे ऊर्जामंत्री हे खाते आहे, त्यामुळे त्वरित त्यांना आदेश करून सक्तीची वसुली थांबवून विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा, या मागण्यांचे निवेदन जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले। याची दखल घेऊन आज विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यात आलेला आहे, हे मोठे जनहित शेतकरी संघटनेचे यश आहे। यावेळी निवेदन देताना विकास जाधव, नानासाहेब मोरे, श्रीकांत नलवडे, कुमार गोडसे, बंडू भोसले, चंद्रकांत निकम, सचिन मोटे, गणेश डोंगरे, किशोर दत्तू, बाळासाहेब नागने, पप्पू दत्तू, शिवाजी वसेकर, लक्ष्मण बापू लोंडे, किरण वसेकर, नितीन जरा, हरिभाऊ लोंडे, शंकर जावडे, मारुती जावडे, रामभाऊ शिरगिरे, विनायक भोसले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आलं। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रभाकर भाई देशमुख हे गेल्या वर्षांपासून वीज वितरणच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ व्हावे व शेतकऱ्यांचं लाईट बिल संपूर्ण माफ व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक MSEB कार्यालयावर आंदोलन करत आहेत। मग आंदोलन ते लोकशाहीच्या मार्गाने करत आहेत। सोलापूर येथे महावितरण कार्यालयावर देखील त्यांनी मोर्चा करण्यात आला। भैयासाहेबांचं आंदोलन हे लोकशाही मार्गानं चालू असताना देखील मोहोळ MSEB येथे आंदोलन चालू असताना त्यांच्यावर सूटबुद्धीचं राजकारण करून या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली, पण भैयासाहेब आत जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांनी त्यांचा लढा थांबवला नाही। त्यांनी अखेर शेतकऱ्यांसाठी आत जेलमधून देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून कार्यकर्त्यांमार्फत सोलापूर येथे काल नाना पटोले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलं व त्यांनी सांगितलं की काँग्रेसचेच ऊर्जामंत्री असल्यामुळं नाना पटोलेंनी हा ज्वलंत विषय असल्यामुळं त्यांनी तो विषय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं। आणि आज सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना 5,000 रुपये लाईट बिल भरून घेऊन सुरळीत वीज पुरवठा चालू करण्याचे आदेश प्रत्येक MSEBच्या महावितरणच्या कार्यालयाला देण्यात आले आहेत। हे एक जनहित शेतकरी संघटनेचं मोठं यश म्हणावं लागेल। जे आपण आतापर्यंत जो लढा उभा केला होता त्या लढ्याला अखेर आज यश आलं।